सात दिवसाची परंपरा भागवताची कधी सुरू झाली या प्रश्नाला उत्तर देताना सूत महर्षी एक सुंदर असा कथाभाग सांगतात. भक्ती आणि नारदाचा संवाद. भक्तीला झालेलं दुःख दूर करण्याकरता शौनकादिक ऋषीच्या माध्यमातून नारदाने सात दिवसाची केलेली कथा, त्या सात दिवसाच्या कथेचा विचार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सूत महर्षी म्हटले, ऋषींनो लक्ष देऊन ऐका, तुम्हाला मी एक अशी गोड कथा सांगणार आहे की सात दिवसाची परंपरा कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर त्या कथेमधून तुम्हाला मिळून जाईल. ते एक वेळेला पृथ्वी तलावरती नारद महर्षी भ्रमण करत असताना, भटकंती करत असताना, नारद फिरत वृंदावनामध्ये नारद महर्षी आले. वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावरती वृंदावनामध्ये आल्यानंतर नारदांच्या दृष्टीला एक विचित्र असं दृश्य बघायला मिळालं. यमुनेच्या किनारी वृंदावनामध्ये नारदांना लक्षात आलं की कुणीतरी एक तरुण स्त्री, कुणीतरी एक तरुण मुलगी आलाप करते, रडते, रुदन करायला लागली, रडायला लागली. एक तरुणी रडते, तिच्या मांडीवरती दोन असणारे म्हातारे पडलेत मूर्छित अवस्थेमध्ये आणि ती तरुणी रडायला लागली. त्यावेळेला नारद महर्षी तिथून जात असताना नारदाने ते दृश्य बघितलं आणि आपल्या मार्गाला नारद निघाले. नारदाकडे लक्ष गेलं त्या मुलीच्या, त्या मुलीने आवाज दिला नारदांना. नारदांना ती मुलगी म्हणते, हे साधो, हे नारद महर्षी, क्षणभर जरा थांबा. भो भो साधु क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. हे साधु क्षणम तिष्ठ, क्षणभर तुम्ही थांबा आणि मच्चिंतामपि नाशय सांगितलं, माझी चिंता तुम्ही दूर करा. त्या तरुणीच्या जवळ नारद महर्षी गेले. नारदांनी विचारलं, कोण तू, कशा करता रडते? त्या तरुणीने सांगितलं, नारदा मी दुसरी तिसरी कुणी नसून मी प्रत्यक्ष भक्ती आहे, भक्ती. नारदांना आश्चर्य वाटलं, तू भक्ती? आणि तुझ्या मांडीवरती असलेले हे जे दोन म्हातारे माणसं आहेत हे नेमकं कोण आहे? भक्ती म्हणते नारदा, हे दुसरे तिसरे कुणी नसून माझे मुलं आहेत, माझे मुलं. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य, दोन माझे पुत्र आहेत. नारद म्हटले, तुझे मुलं, तू तर तरुण दिसते, तुझे पोरं तर म्हातारे दिसायला लागले. विचित्र दृश्य बघितलं नारदाने. जगामध्ये असं कधी घडत नाही की आई तरुण आहे आणि लेकरं म्हातारे आहेत, असं कधी घडतं का? असं घड, आई म्हातारी असते, लेकरं तरुण असतात, असं घडतं. पण इथे विचित्र दृश्य पडलं नारदांच्या दृष्टीला. आई 20 वर्षाची दिसायला लागली आणि पोर 70-80 वर्षाचे म्हातारे दिसायला लागले. कारण काय? भक्ती म्हणते नारदा, मी भक्ती आहे. कुठे उत्पन्न झाले? द्रविड देशामध्ये, उत्तरेमध्ये, दक्षिणेमध्ये माझा जन्म झाला. उत्पन्ने द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता क्वचिन् क्वचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. सांगितलं हम भक्ती, मी भक्ती आहे. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. दक्षिणेमधून प्रवास करत 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 आम्ही कर्नाटकामध्ये आलो. कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये आल्यानंतर मी मोठी झाले, यौवन मला प्राप्त झाले. कर्नाटक आम्ही सोडलं, पुढे महाराष्ट्रामध्ये मी आले. भक्ती स्वतः म्हणते, महाराष्ट्रामध्ये क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे, कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये मला मान मिळाला. म्हणजे महाराष्ट्रातली माणसं कुठे कुठे भक्ती करताना दिसतात. भक्ती म्हणते कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये मला मान मिळाला. मी महाराष्ट्र सोडलं,
आणि मी गुजरात प्रांतामध्ये गेले, गुजरात मध्ये महाराष्ट्राच्या बाजूला, तर गुर्जरे जीर्णतां गतः, तर गुजरात मध्ये गेले तर मी जीर्ण झाले, म्हणजे मी म्हातारी झाले. गुजरात मध्ये माणसाला फक्त आपला पैसा, आपला व्यवसाय, याच्या व्यतिरिक्त भक्ती करायला वेळ नाही त्या लोकांना. माझ्याकडे कुणी लक्ष दिलं नाही, मी म्हातारी झाले गुजरात मध्ये आल्यानंतर. मग मी कसं बसं गुजरात सोडलं आणि मी उत्तर प्रदेशामध्ये, म्हणजे यमुनेच्या किनारी वृंदावनामध्ये माझ्या दोन पोरांना घेऊन आले. पण नारदा काय सांगू म्हणे तुम्हाला, की वृंदावनामध्ये आले तर वृंदावनामध्ये मला एवढा मान मिळाला, एवढा मान मिळाला की मी म्हातारी झाले होते, माझे दोन पोरा म्हातारी झाले, वृंदावनामध्ये आल्याबरोबर माझं म्हातारपण निघून गेलं आणि मला माझं पूर्वीसारखं स्वरूपामध्ये आल्यानंतर पूर्वीसारखी भक्ती तरुण झाली. धन्य आहे ती वृंदावन ब्रजभूमी, की ज्या भूमीमध्ये आल्यानंतर भक्ती मैया तिथे नाचते, तिथे ती तरुण झाली. मी तरुण झाले नारदा वृंदावनामध्ये आल्यानंतर, पण मी तरुण होऊन उपयोग नाही, माझे आजही दोन पोरं म्हातारीच आहेत नारदा. आणि आईच्या जीवनामध्ये तिला किती सुख प्राप्त झालं याच तिला काहीच घेणं देणं नसतं. तिचे पोर सुखी झाल्यानंतर आई सुखी होत असते, हा नियम आहे. आईचे मुलं सुखी असले की त्या आईला दुसरं सुख देण्याची गरज नाही, मुलाचं सुख बघून आई सुखी होत असते. नारदा मी तरुण आहे नारदा, पण मला फार मोठं दुःख आहे, मी रडते का? तर माझे पोर दुःख आहेत नारदा, काहीतरी तुम्ही करा. नारद महर्षी म्हटले, भक्ती माते तू काळजी करू नको, कि मी नारद या ठिकाणी प्रतिज्ञा करतो कि जनमानसामध्ये तुमची पुन्हा प्रतिष्ठापना केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी नारद घनघोर प्रतिज्ञा करतो कि जनमानसामध्ये तुझी त्या ठिकाणी प्रतिष्ठापना जर नाही मी केली तर मी मला हरीचा दास म्हणून घेणार नाही. भक्ती काळजी करू नको, तुझं दुःख दूर करण्याचा मी प्रयत्न करतो. तुझ्या दोन पोरांना पूर्वीसारखं स्वरूप मी प्रदान करतो, नारदांनी विचार केला. आणि गंमत बघा, नारदांनी प्रयत्न केला. तिथे भक्तीच्या मांडीवरती मूर्छित पडलेले तिचे दोन पुत्र, त्यांचं नाव काय काय नाव त्यांचं, शाहरुख खान आणि सलमान खान. मग आता सांगितलं ना, मग तुम्ही विसरलात का एवढ्या लवकर? भक्तीच्या पोराचं नाव काय? हा, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य. संत लोक म्हणतात की भक्तीच्याच पोटातून ज्ञानाचा आणि वैराग्याचा जन्म होतो. मला एका म्हाताऱ्याने प्रश्न विचारला नांदेड भागामध्ये, ओम महाराज ते भक्तीची कथा त्यांनी ऐकली आणि ते म्हातारा माझ्याकडे आलं, म्हटले महाराज तुम्ही कथेमध्ये भक्तीचे दोन पोरं सांगितले, ज्ञान आणि वैराग्य, मग सांगा म्हटले त्या भक्तीचा नवरा कोण आहे? काय म्हटलं म्हाताऱ्याने, भक्तीचा नवरा कोण? नवरा म्हणून तिला दोन पोर प्राप्त झाले, ज्ञान आणि वैराग्य. त्याचा तात्विक अर्थ असा आहे, भक्तीचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य, त्याचा अर्थ आहे अंतकरणामध्ये भक्ती आल्यानंतरच ज्ञान येतं आणि वैराग्य येतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे भक्तीच्या पोटातून ज्ञानाचा आणि वैराग्याचा जन्म आहे. दोन पोर भक्तीचे, ज्ञान आणि वैराग्य. ते ज्ञान आणि वैराग्य, नारद म्हटले भक्ती अजिबात काळजी करायची नाही, मला टेन्शन घेऊ नको, तुझं दुःख दूर करतो, तुझे दोन पोर पूर्वीसारखे करतो. नारदाने प्रयत्न केला. नारदाने, नारद भक्तीच्या जवळ गेले आणि तिचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले. नारदाने काय केलं, त्या ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये वेदाच्या ऋचा गायल्या, वेद वेदांताचा घोष केला, गीतेचं पारायण केलं, पाठ केलं नारदाने. ते गीतेचा आणि वेदाचे श्लोक म्हणत असताना म्हटल्याबरोबर थोडस ते शुद्धीवर आल्यासारखे व्हायचे आणि रुचा बंद पडल्या की परत ते मूर्छित अवस्थेमध्ये जायचे. नारदांना कळत नव्हतं मी वेद वेदांताचा घोष करतो, वेदांच्या रुचा म्हणतोय. थोडा आवाज कमी ठेवा त्याचा. मी वेदाच्या रुचा म्हणतोय तरी हे पूर्वीसारखे होत नाहीत, तरुण होत नाहीत, काय करावं काय करावं काय करावं. नारद महर्षी विचार करायला लागले.
त्याच वेळेला नारदाच्या कानावरती आकाशवाणी झाली, नारदा ज्ञान आणि वैराग्याला तुम्ही पूर्वीचं स्वरूप प्राप्त करण्याकरता वेद वेदांताचा घोष करताय, जमणार नाही, तुम्ही सत्कर्म करा। एतदर्थ तू सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्माभिधास्यन्ति साधवा साधु भूषण। आकाशवाणी नारदांनी ऐकले, सांगितलं, हे नारदा साधू तुम्ही सत्कर्म करा, सत्कर्माशिवाय ज्ञान वैराग्य जागे होणार नाही, सत्कर्म करा सत्कर्म। नारद मनामध्ये विचार करायला लागले, आकाशवाणीने सांगितलं सत्कर्म करा, माता गीतेचं पारायण करणं सत्कर्म नाही का? गीता वाचणं सत्कर्म आहे का नाही? वेद वाचणं सत्कर्म आहे का नाही? वेद वाचणं सत्कर्म आहे, गीतेचा पाठ करणं सत्कर्म आहे। मी तर हे सत्कर्म करतोय ना आकाशवाणीने सांगितलंय, साधू हे चालणार नाही, सत्कर्म करा। आता सत्कर्म कुणा काय, नेमकं सत्कर्म काय नेमकं आहे, कोण सांगणार मला सत्कर्म म्हणजे काय? तर नारदांना लक्षात आलं, नारदांना सांगितलं की तुम्ही साधूंचा आश्रय करा, साधूंना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला साधू सांगतील सत्कर्म म्हणजे काय। नारद निघाले साधूंच्या शोधात। आता साधू म्हणजे काय, असे रस्त्यावर पडलेले नसतात साधू। साधू भेटणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे बरं का? महाराज भेटतील तुम्हाला, पण साधू भेटणार नाही। महाराज एवढे झाले, एक दगड काढला की दोन चार भागवताचारी निघतील, एवढे विपुलता आहे महाराज लोकांची। म्हणजे महाराज कीर्तनकार तुम्हाला भरपूर भेटतील, पण साधू भेटणार नाही। खरा साधू खरा संत भेटणं अवघड आहे। याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगतो मी, तुम्हाला एक वेळेला देव भेटेल, देव मिळवणं सोपं आहे, पण साधू भेटणं अवघड आहे, साधू भेटणं फार अवघड आहे। बहु अवघड आहे संत भेटी, वा वा वा, बहु अवघड आहे संत भेटी, 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 संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली, परी जग जेठी कृपा, बहु अवघड आहे संत भेटी, 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 परी जग जेठी करुणा केली किंवा कृपा केली। संत महात्म्यांची भेट बहु अवघड सांगितली, देव सहज मिळू शकतो, तपे दाने व्रते गोविंद पै भेटे, परी साधू नच भेटे भाग्यवीर। साधू भेटण्याकरता भाग्य असावं लागतं, पुण्य असावं लागतं, त्याशिवाय साधू भेटत नाही। साधू काय रस्त्यावरती पडलेले नाहीत। नारद महर्षी वेद वेदांताचा घोष केला आणि सत्कर्म म्हणजे नेमकं काय हे शोधण्याकरता साधूच्या शोधार्थ ते निघाले, सत्कर्म सांगितलं। आता वेद वेदांताचा घोष केला, वेदांच्या ऋचा गायल्या तरीही ज्ञान वैराग्याला पूर्वीचं स्वरूप प्राप्त होत नाही। वेद गायला त्यांनी, वेद वेद श्रेष्ठ आहे का नाही? वेद भागवताच्या आधी वेद आहे, वेदांचंच सार भागवतामध्ये सांगितलं, वेदाचंच सार। पण भाग काय नाही म्हटलं, तूप संपलंय का? संपू द्या, घरात दूध आहे, दुधाने लावू, जमल का?
मग तूप कुणापासून उत्पन्न झालं? तूप कुठून आलं? दुधातून झालं ना, तुपाचा बाप कोण आहे? दूध, दुधातून तुपाची उत्पत्ती. पण दिवा लागण्याकरता दूध चालेल का? तिथं काय लागेल? तिथं तुपाचीच आवश्यकता आहे. म्हणजे दिव्यामधलं तूप संपलं तर तिथं दूध चालणार नाही. चालू असलेला दिवा दुधाने विजेल. गंमत असे, दूध म्हणजे वेद आणि तूप म्हणजे भागवत. म्हणजे वेद हा तुपापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे दुधामधून वेदामधूनच भागवताची उत्पत्ती आहे. पण गंमत बघा, जिथे तुपाचं काम तिथे दुधाचं काम नाही. विचार असा. आता फळ, फळ, फळांचा रस आपण पितो, फळ आपण खातो. मग फळांचा रस ज्यूस पित असताना घरामधले फळ संपले, काय नाही म्हणले? फळ कुठं लागतात? झाडाला. मग काय नाही म्हणले? फळ संपलेत का? झाडाचीच फांदी तोडू, त्याचा ज्यूस करू, आनंद येईल का? आनंद मिळणार नाही. मग फळ कुठून उत्पन्न झालं? झाडापासून. पण झाड खाल्ल्याने फळाचा आनंद येईल का? आनंद येणार नाही. तसं ऐका, झाड म्हणजे वे वेद आहे आणि त्या झाडाचं फळ म्हणजे भागवत आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद अमृत संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर हो रसिका भुवि भाविका. गोड विचार सांगितला. निगम कल्पतरोर फलितम म्हणजे निगम म्हणजे वेद, वेद रूपी कल्प वृक्षाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आणि ते भागवताचं फळ स्वादिष्ट आहे, रसभरित आहे. विचार असा आहे. साधूच्या शोधार्थ निघाले नारद महर्षी. भ्रमण करत 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 नारद महर्षी बद्रिका आश्रमापर्यंत जाऊन पोहोचले. बद्रिका आश्रमामध्ये, बद्रिका आश्रमामध्ये नारद महर्षी गेले. तिथे सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार चार छोटे 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 ते भावंड, पाच पाच वर्षाचं त्यांचं वय वाटत होत. ते छोटे छोटे भावंड चार चौघ भेटले नारदांना. भेटल्यानंतर नारदांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं, नमस्कार त्यांना केला. आणि नारदांच्या चेहरा त्यांनी सनक सनंदन चार लोकांनी बघितला. आणि नारदांचा चेहरा बघितल्यानंतर नारदांचा चेहरा पडलेला नारदांना सनकादिक ऋषींनी विचारलं, नारदा तुमचा चेहरा पडलेला दिसतो, काहीतरी चिंता तुमच्या चेहऱ्यावरती जाणवते काय? तुमच्या कथम ब्रह्म दीन मुख, हे ब्रह्मन तुमचं दीन मुख वाटतंय, चेहरा पडलेला वाटतोय, काय कारण चेहरा पडलेलाच? अहो एखाद्या चिकट माणसाचं द्रव्य हरवायला चोरीला जाव, धन हरवलेल्या माणसासारखा चेहरा तुमचा दिसतोय, काय कारण? अहो नारदा तुमच्या आमच्या साधू लोकांचं धन हा पैसा नसतो, तुमचं आमचं धन म्हणजे भगवत नामस्मरण, तुमचं आमचं धन म्हणजे राधाराणीचं नाव. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, श्री राधा
राधा राधा श्री राधा तमरो धन राधा श्री राधा श्री राधा। सनकादिक ऋषि नारद महर्षीला म्हणतात, नारदा धन हरवलेल्या माणसासारखा चेहरा तुमचा दिसायला लागलाय, तुमचं आमचं साधू लोकांचं धन दुसरं तिसरं करू नसून तुमचं आमचं धन म्हणजे राधा राणीचं नामस्मरण, कृष्ण भगवान परमात्म्याचं नाव, हे तुमचं आमचं धन आहे। काय कारण, काय तुमची चिंता आहे सांगा। नारदाने वृंदावनामध्ये बघितलेला संपूर्ण इतिहास सनकादिक ऋषींना सांगितला की वृंदावनामध्ये भक्ती दोन पुत्र ज्ञान वैराग्य म्हातारी झालेत, अनेक प्रयत्न केला मी पण ते काय परत त्यांचं स्वरूप मिळत नाही। आकाशवाणीने सांगितलं, महाराज सत्कर्म करा, ज्ञान वैराग्याला पूर्वीसारखं स्वरूप प्राप्त होईल। सत्कर्म काय, या सत्कर्माच्या शोधामध्ये मी आलोय, महाराज तुम्ही सांगा मला काय सत्कर्म आहे, काय केलं म्हणजे त्यांना त्यांचं स्वरूप प्राप्त होईल। सांगितलं काळजी करू नका, सत्कर्म सांगतो तुम्हाला। सत्कर्म एकच आहे, श्रीमद भागवत श्राव्य शोक दुःख विनाशनम, शोक दुःख, शोक दुःख या सगळ्याचा विनाश करणार एकमेव जर कोणतं शास्त्र असेल तर श्रीमद भागवतम शास्त्रम। त्या भागवत शास्त्राचं तुम्ही पारायण पठन कथा तुम्ही करा, भक्ती आणि तिच्या दोन पोराचं दुःख दूर होईल। नारद म्हटले, महाराज म्हणताय गोष्ट खरी आहे पण एक काम करा, आता भागवताची कथा तुम्ही म्हणताय करा, आता मला दुसरं तिसरा कुणी वक्ता शोधायला लावू नका, तुम्हीच कथा सांगा, मी त्या ठिकाणी कथेचं आयोजन करतो, मी त्या ठिकाणी यजमान बनतो। सांगितलं कथा आपण करू पण इथे करता करता येणार नाही। भेट झाली बद्रिकाश्रमामध्ये आणि कथा करण्याकरता ते म्हटले बद्रिकाश्रम सोडून आपण हरिद्वारला जाऊ आणि हरिद्वारला कथा करू म्हणजे आपली कथा चांगली होईल। आता लक्ष देऊन ऐका, कथा करण्याकरता जागा ही पवित्र असावी लागते। पहिली कथा केली 7 दिवसाची सनकादिक ऋषीने हरिद्वारला। हरिद्वार म्हणजे हरीचं द्वार म्हणजे दरवाजा, दरवाजावरती कथा केली। नियम असा आहे, तुम्ही दिवा दरवाजावरती चौकटीवरती लावला की त्याचा प्रकाश दोन्हीकडे पडतो, कुठे पडतो, अंगणातही पडतो घरामध्येही पडतो। म्हणजे कथा पूर्ण परब्रह्म स्थितीला मुक्त माणसाला सांगूनही कथा उपयोग नाही आणि एकदम सांसारिक माणसालाही कथा सांगून उपयोग नाही। कथा मध्ये केली की ते मुक्तापर्यंतही पोहोचते, संसारामध्ये संसारिकापर्यंत पोहोचते। त्याच्यामध्ये कथा करण्याकरता मधली स्थिती असावी लागते, संसाराच्या थोडं वरी आणि समाधी अवस्थेच्या थोडं खाली मधल्या स्थितीमध्ये कथा। हरिद्वारची भूमी निवडली, हरिद्वारमध्ये कथा करू। नारद ऑर्गनायझर बनतात, नारद आयोजक बनतात। 7 दिवसाची कथा हरिद्वारच्या ठिकाणी करायचं ठरवतो। नारदांनी देशोदेशी त्या ठिकाणी कथेचं आमंत्रणाच्या पत्रिका पाठवल्या, पत्रिका म्हणजे स्वतः जाऊन प्रचार प्रसार नारदांनी केला। नियम असा आहे की कथा ठरल्यानंतर त्या कथेची प्रसिद्धी करावी, आपल्या कथेची प्रसिद्धी संपूर्ण अहमदपूर तालुक्यामध्ये केली, संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेडचा काही भाग, आमच्या बीड जिल्ह्याचा काही भाग, संपूर्ण 2-4 जिल्ह्यामध्ये आपल्या या कथेची प्रसिद्धी आयोजक मंडळींनी केली। कथेची प्रसिद्धी करावी लागते, सगळ्या लोकांना आमंत्रण द्यावी लागतात कथेची। नारदाने अनेक असणारे मोठे मोठे ऋषी समुदायांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि हरिद्वारामध्ये आनंदवनामध्ये आनंद घाटावरती कथा करण्याकरता ठरवलं। त्या कथेकरता मोठे मोठे ऋषी समुदाय तिथं येऊन जमा झाला। त्यामध्ये भृगु नावाचे ऋषी आले, वशिष्ठ आले, चंबन आले, गौतम आले, मेघातिथी आले, देवरात आले, देवालय आले, दत्तात्रय आले, परशुराम आले, विश्वामित्र, शाकल, अशा अनेक अनेक जे दिग्गज दिग्गज मोठे मोठे ऋषी कथा श्रवण करण्याकरता येऊन बसले, कथा सांगण्याकरता 4 भाऊ एकत्रित व्यासपीठावरती बसले। सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार,
चौघ कथा सांगण्याकरिता बसले. सुरू झाली कथा सचिदानंद रूपाय या श्लोकापासून कथेची प्रारंभ झाला. आणि नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम येथपर्यंत असणारी कथा येऊन पोहोचली. आणि एक एक दिवस त्या ठिकाणी कथेचा होत होता तस वृंदावनामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावरती असलेली ती भक्ती माता तिथपर्यंत त्या असणाऱ्या कथेचा प्रभाव जाणवायला लागला. आणि ती भक्ती माता सातव्या दिवशी कथा संपन्न झाली. आणि तिचे असणारे म्हातारे झालेले दोन पुत्र भागवताची कथा ऐकल्यानंतर म्हातारपण प्राप्त झालं होतं. ती कथा ऐकल्याबरोबर ते परत तरुण झाले. दोघ जण तरुण झाले, आपले दोन पोरं तरुण झाले. एवढा आनंद झाला भक्तीला, एवढा आनंद झाला. त्या दोनही पोरांच्या दोन्ही हाताला भक्तीने धरलं. वृंदावन सोडलं भक्ती मातेने. हरिद्वारला ती भक्ती माता आली. आणि ज्या ठिकाणी कथा सुरू होती त्या कथेच्या मध्यभागी ती भक्ती माता आली. आणि ताता थैया करून ती नाचायला लागली भक्ती माता. भक्ती मातेचं दुःख सात दिवसाच्या कथेने नारद महर्षींनी दुःखी केलं. बोलो भक्ती माता की जान वैराग्य भगवान गोपाल कृष्ण भगवान. सात दिवसाची कथा. आणि कथा झाल्यानंतर भक्ती मातेचं दुःख दूर केलं. ब्रिज के नंदलाला जब तेरा नाम लिया सब दुःख दूर हुए जब तेरा नाम लिया. विषय असा की त्या कृष्ण भगवान परमात्म्याची कथा केली आणि त्यांचं दुःख दूर झालं. आपल्या देखील या ठिकाणी कथेची आजची वेळ संपली. उद्या कथेचा आपण उर्वरित भाग बघू. मोठ्या प्रेमाने त्या भक्ती मातेच्या आनंदामध्ये सम्मिलित होऊ. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करू आणि आपली कथा या ठिकाणी विराम घेईल.